झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आता जसं आपण उल्लेख केला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात आज 3 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सर्वात आधी नांदेड जिल्ह्यात लोहकंधार भागातल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. नांदेड परभणी जिल्ह्यातल्या नंतर ते बीड जिल्ह्यात जाणार आहे, ज्याचं आता आपण थेट आता आपण दृश्य बघतो आहोत. पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांचा आज ते दौरा करतील. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार या भागात नुकसानीची पाहणी, त्यानंतर परभणी जिल्ह्यातला पाहणी दौरा आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात ते येणार आहेत असं कळतंय. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातून परळी मार्गे ते माजलगाव तालुक्यात येणार आहेत अशी माहिती कळते. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमच्या सोबत आहेत तत्ता मुजीब शेख, आमचे प्रतिनिधी. मुजीब, दौऱ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली दिसते, कशा रीतीनं आजच्या या दौऱ्याचं स्वरूप असेल? रेणुका, सिद्धार्थ बोलतोय. आता नेमकं एवढ्यामध्ये जे आहेत उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते लोहा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जानापूर या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी ते आता सोयाबीनचं नुकसान झालेलं पाहणार आहे आणि या ठिकाणी ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान पाहिल्यानंतर ते लोह्याला जातील, लोहानंतर अहमदपूर जातील, गंगाखेड जातील, गेवराई जातील. एकंदरीत नांदेड, लातूर आणि बीड अशा 3 जिल्ह्याचा त्यांचा दौरा आहे. हा दौरा नेमका सुरू झाला असला तरी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते जे आहेत मराठवाड्यातील 3 जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देतील आणि अनेक ठिकाणी ते शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. मराठवाड्याचा हा उद्धव ठाकरे यांचा दुसरा दौरा आहे, कारण 3 दिवसाआधीच ते औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करून गेले आणि आता मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांचा दौरा या ठिकाणी करतायत. एकंदरीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची धडपड आता सगळेच राजकीय पक्ष या ठिकाणी करता दिसतंय, कारण आपल्याला माहिती आहे सर्वच पक्षाचे नेते आता शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्यासाठी जे आहे बांधावर पोहोचतंय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात, मात्र आता राजकीय घडामोडीसोबतच अनेक नेते जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. मदतही 10,000 कोटीची जाहीर झालेली आहे. मात्र नेमकं आणखी शेतकऱ्यांच्या बद्दलच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, मुख्यमंत्री असतील, अनेक शरद पवार असतील, हे सगळे नेते बांधाबांधावर जाऊन जे आहे शेतीच्या नुकसानाची पाहणी करतायत आणि शेतकऱ्यांना सांत्वन करण्याचा प्रयत्न करतायत. या दौऱ्यामध्ये 4 वाजता उद्धव ठाकरे भगवानगडावर जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती येते. आता भगवानगडावर नेमकं उद्धव ठाकरे कशासाठी जात आहेत किंवा अर्थातच त्या ठिकाणी भगवान बाबांचं दर्शन ते घेतीलच, मात्र या भेटीमागे काय राजकारण असू शकतं का अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी आहे. निश्चित सिद्धार्थ, आणि आपण मागच्या वेळेला त्यांचा बाईट जे आपल्याला आपण आठवतोय आपल्याला की त्यांनी असं म्हटलं होतं की मी तुमचा नेता नाही तर तुमचा कुटुंबीय म्हणून तुमच्यात येऊन तुमच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. एक प्रकारे एकीकडे सत्ता संघर्ष विकोपाला पोहोचलेला असताना आपण जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचं देखील हे देखील एक महत्वाचं पाऊल म्हणायचं. रेणुका, निश्चित तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण सर्वच नेते आता शेतकऱ्यांच्या बद्दल सहानुभूतीबद्दल वक्तव्य करतायत. उद्धव ठाकरेंनी स्वतः म्हटलेले की आता आत्महत्या करू नका, मी तुमच्या कुटुंबातलाच आहे आणि कुटुंबातील व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे, राजकारणी म्हणून आलेलो नाही. शरद पवारही दुसऱ्या बाजूनी म्हणतायत की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या समस्या मला कळतात आणि शेतकऱ्यांसाठी पाहिजे त्या सर्व मदत आम्ही करू. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलेलं की शेतकऱ्यांच्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत आम्ही मदत पोहोचू. एकंदरीतच आपल्याला माहिती आहे की आता उशिरा का होईना, कारण गेल्या 1 महिन्यापासून पाऊस आहे आणि त्या 1 महिन्यापासून शेतकऱ्यांचं नुकसान सुरू झालेलं आहे. मात्र मागच्या 8 दिवसापासून उशिरा का होईना पण सर्व नेते जे आहेत आता आळीपाळीने जे आहेत बांधावर जात आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. एक महत्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना मदत लगेच आज उद्या भेटणार अशातली गोष्ट नाही, मात्र ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी सर्वांनी शेतकऱ्यांना राजकारण विसरून सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांची दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, मदत निश्चित भेटेल कारण 10,000 कोटीची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र नेमकं आता मानसिक आधाराची गरज शेतकऱ्यांना आणि सर्व पक्षीय नेते राजकारण बाजूला ठेवून अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी आता एकजुटीने उभे राहिलेले दिसतात. त्यांना मानसिक आधार या ठिकाणी दिलेला आहे ज्याची अत्यंत गरज होती, कारण आपल्याला माहिती आहे रेणुका खरीपाचं जवळपास 80% नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या घरामध्ये खायला दाणा राहिलेला नाही, ही खरी परिस्थिती राजकीय नेत्यांना आता कळालेली आहे. त्यामुळे
सर्व राजकीय नेते मानसिक आधार देतात आणि निश्चितच लवकरच सरकार प्रयत्नशील आहे की शेतकऱ्याच्या हातात मदत कशी पडेल त्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागेल. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामसेवक तलाठी असतील जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्वचे सर्व अधिकारी बांधावर फिरत आहेत. पंचनामे सुरू आहेत अनेक ठिकाणी जे आहे पंचनाम्याचे जवळपास 80 ते 90% कामं झालेले आहेत. याचा अर्थ सरळ आहे की विरोधकांनी हा राजकीय मुद्दा जरी केला असला तरी सत्ताधारी ह्या दोघांनी मिळून आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहायला सुरुवात केली. त्यांच्या समस्या मिटवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि विरोधकही आपला जोर लावत आहेत. एकंदरीतच काय तर शेतकऱ्यांना आता मानसिक आधार तर मिळालेला आहे कारण सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते शेतकऱ्यांना भेटलेले आहेत, नुकसानीची पाहणी केलेली आहे. मात्र आता लवकरात लवकर मदत मिळणं फार गरजेचं आहे आणि सरकारने त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. रेणुका अगदी सिद्धार्थ, आणि आपण बघतोय उद्धव ठाकरे देखील आता शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. पिकाची हानी नेमकी कशी झाली आहे, किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, यासाठी थेट संवाद आता शेतकऱ्यांशी ते साधताना आपल्याला दिसतात. या मार्गाने आलेले आहे तुम्हाला दिलासा द्यायला आणि आता सरकारी आपले अधिकारी पण आपल्या सोबत आहेत त्यांना पण मी विचारतो आता तुम्ही मला इकडे एकच काम करून दाखवा मला ते बघायचं जिओ टॅगिंग हे कसं करतात तुम्हाला कळलं का जिओ टॅगिंग कसं करतात ते तुम्हाला दाखवा लागतात. एक मिनिट जरा बाजूला मला आता तुम्हाला परत वेळाची मिळते की नाही ते बघायचं ते बघायला मी आलेलो आहे. काय करताय पहिल्यांदा तुमच्याकडे कुठला फोन आहे कुठला फोन लागणार मोबाईल आहे का जिओ जिओ हा फोटो काढला प्रत्येक फोटो काढून मला दाखवा म्हणजे कुठे पाठवायचं काय करायचं यांना पण दाखवा आमदार साहेब थोडस मला थोडं पलीकडे हातात अरे भाऊ तू थोडं मागे रेकॉर्ड आला तू कुठे पाठवायचा तुझ्याकडे फोन आहे तेच ना मी घरी बसून बघितलं तुमच्याकडे फोन आहे का मोबाईल कोणाचा बंद करा आता ह्या परिस्थितीशी आपल्याला सामना करायचा आहे. रडून काही होणार नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत पण ह्या गोष्टी आता तुम्हाला ह्याही शिकल्या पाहिजे. फोन वापरतो ना आपण त्या फोनमध्ये आपल्याला काय गरजेचं आहे अँड्रॉइड मोबाईल 10% आपली जी व्यवसायाची लवकर पोसणी जे आहे त्या सोयीसर नाहीतरी अधिकारी ते करतात असेल पण आपले आपण पण शिकू ना चिकण्यामध्ये सगळ्याला उत्तर देऊ आपण तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी मला सांगा. अधिकारी आहेत मंत्री आहेत बरोबर आपण प्रश्न उत्तर देऊ. आज आमचे शेतकरी ऑनलाईन तुम्ही काय करायचं
करायचं नाही, हे मला शिकायचं आणि हे तुम्हाला पण नंतर शिकायचं. आता तुम्हाला हे नाही केलं तरी मिळणार मदत, कारण पंचनामे वगैरे व्यवस्थित सुरू आहे. बरोबर आहे, तुमच्या बरोबर अधिकारी येतात आणि तुमच्या बरोबर मी शिवसैनिक पण देणार आहे. बरोबर ना रे, ओळखतो काय ना, खूप दिवस आपण 15 वर्षापासून हे सर स्वतः नगर होते, स्वतः नळाला पाणी येत नाही, त्याचे नळ स्वतः हातानं करवतीनं कापून जोडून त्याच्या घरामध्ये पाणी दिलेलं. आता आपले सगळे शिवसैनिक त्यांनी हे सगळं शिकून घ्या आणि मग आपल्या शेतकरी दादाला ते म्हणतात ना, 3-3 कागद मागतात, मग काय आदेश दिले. पहिले एक काम करा, आता ही टेक्नॉलॉजी आहे ना, ही तुम्ही पण शिका, यानं पण शिका, ती एक काम झालं. दुसरं तुमचे काय 3-3 कागद मागतात कुठले, त्याच्यात आणि ते बोलतो ना रे, इकडे पुढे मला बोलतो, इकडे पुढे हे 3 कागद कोणते, कुठले विमा भरलेली पंचमा होत असताना तुमच्या शेतामध्ये तलाठी जे आलेत किंवा ग्रामसेवक आल्यानंतर किती शेत तुम्ही पेरलेलं आहे ते आपल्याकडे आहे, नुकसान किती झालं ते आपण बघायचं. 90% 100% आहे, आपण सगळ्यांना सांगितलं 100% नुकसान झालेलं आहे, तुम्ही सही अंगठा घेईल. आता पीक विम्यासाठी तुम्ही अर्ज द्यायचे, आम्ही काय सांगितलं अर्ज जे आहे तो तहसील मध्ये द्यावा का, पीक जे आपले इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्या ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाहीये. ऐकून घे ना, सगळे ऐकून घ्या. त्यामध्ये आपला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सहायक असेल, त्यांना तो द्यायचा एक सिम्पल अप्लिकेशन द्यायचं, माझं नाव आहे, माझा गट एवढा आहे, माझं नुकसान झालेलं आहे 100%, आणि जी पावती आपण भरलेली आहे त्या पावती जेव्हा द्यायची, बस झालं दिलं ना, त्याच्यापेक्षा जास्त द्यायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन केलं नसेल तरी चालतं, ऑनलाईनच्या भानगडी पडू नका. आम्ही ऐकून ऐकून घे माझं पूर्ण, साहेब आले आहेत आम्ही तेच सांगतो सगळ्यांना, ऑनलाईनच्या भानगडी पडू नका. साधा अर्ज लिहा, हाताने मोडक्या तोडक्या अक्षरात जे असेल ते फक्त त्या पावते जोडा. ते जे आहे ते आमच्याकडे द्यावं, म्हणजे ऑफिसमध्ये दिलं ते चालेल किंवा तुमच्याकडे तलाठी आला आहे येते तलाठीकडे दिलं तरी चालेल, पण त्याची पोच घ्यावी. रिसीट मिळून जाईल तुम्हाला, रिसीट मिळेल, ठीक आहे. त्याच्यापेक्षा तुमचा कागद लागत साहेब आलेत ना, आता साहेब तुमच्यासाठी आणि कितीतरी वर्षाने बरोबर आहे. त्याच्यामुळे आता एक हे बाईक एक मिनिट, ह्या सगळ्या ऑनलाईन वगैरे आपण का करतोय, आता इथून तिथे जायला किती वेळ लागेल, तिकडून 10 मिनिटं लागेल की नाही. मग असं सगळ्या आपल्या तलाठी आहेत, सगळ्या अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत समजा तुम्ही आहात, माझे शिवसैनिक आहेत, असं एकत्र काम केलं तर काम लवकर होईल की नाही, म्हणजे म्हणून ते का की ते कागदपत्र तर भराभरी ते सगळं सुरू राहील, पण ऑनलाईन झालं म्हणजे आपण जागच्या जागी ते आपलं गेलं तिकडे पुढे भरायला पाठवलं ते पण ठेवून काळजी करू नका, नाहीतर मी आपल्या तिकडे पाय धरून बसू शकलो. मला तसं नाही करायचं, मला परत सगळ्यांकडनं रिपोर्ट मी घेणार की बाबा वेळेवरती मदत मिळते की नाही मिळत. कानापूर हे गाव ज्या माधव कदम नावाच्या एका तरुणानं विधान भवनाच्या समोर 20 प्राशन करून त्यांनी मरता मरता एक सांगितलं की माझ्या बाळासाहेब जर जिवंत असता तर माझ्या शेतकऱ्या आली नसती. तो एक शहीद आणि दुसरा शहीद संभाजी कदम नगरोटा हल्ल्यामध्ये 2016 29 नोव्हेंबरला जो मारला, या दोन शहीदांचं हे गाव आहे. आणि आज सर जवळपास 1200 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये 11-11.5 एकर पेरणी झाली आणि अक्षरशः 1000 ते 1100 एकरवरचं पूर्णतः असं म्हणजे खाण्या योग्य तुम्ही काळजी करू नका, धीर सोडू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधत आणि ही प्रक्रिया अधिक समजून घेण्यासाठी अधिकारी आणि मंत्री देखील त्यांच्याशी थेट संवाद साधून ही प्रक्रिया कशा रीतीनं पूर्ण करता येईल याचा आढावा ते आता या शेतकऱ्यांसोबत घेतात. एक ब्रेक